नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल् चंद्रपूर जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण जी मेघाभरतीसाठी जिल्हावर माहितीची सिरीज चालू केलेली आहे त्याबद् त्यामधील हा चंद्रपूर जिल्ह्याविषयीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या मेघाभरतीला खूपच फायदा होईल तर चला लगेच आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया प्राथमिक माहिती पहा की जिल्हा मुख्यालय कोठे आहे बघा चंद्रपूरचं चंद्रपूर या सिटीमध्येच जिल्हा मुख्यालय आहे क्षेत्रफळ किती आहे तर दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर एकूण क्षेत्रफळ आहे यानंतर लोकसंख्या पहा किती एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे बासष्ट एवढी लोकसंख्या चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण तर लक्षात घ्या की लोकसंख्येची साक्षरता आणि लिंग गुणोत्तरची आकडेवारी जी आहे ती दोन हजार अकराची लक्षात घ्या मी वारंवार तुम्हाला हे सांगतोय आणि तुम्हाला जे एक्झामला प्रश्न येतील ते दोन हजार अकराच्याच आकडेवारीनुसार येतील तर लोकसंख्या तिथं पहा की एकवीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे बासष्ट सा आहे साक्षरता बघा किती आहे एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्के लोक एकूण साक्षर आहेत चंद्रपूर जिल्ह्यामधील लिंग गुणोत्तर किती आहे तर हजार पुरुषांमागे नऊशे एकोणसाठ स्त्रियांचं प्रमाण आहे तालुके किती आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके येतात तर ते कोणकोणते आपण क्रमांकाने पाहूया पुढे चंद्रपूर नाग नागभेड चिमूर भाद्रावती ब्रह्मपुरी वरोडा ज्योती कोरपणा मूल सिंदेवाही राजुरा सावली गोंडपिंपरी पोभुर्ना, बल्लारपूर असे एकूण पंधरा तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतात शेतीची पिके कोणकोणती कौन घेतली जातात प्रामुख्याने भात गहू ज्वारी मका, कापूस जवस तूर करडी तंबाखू सोयाबीन उडीद आणि मूग तर ही पिके प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्पादित केली जातात नद्या कोणकोणत्या आहेत तर वैनगंगा वर्धा अंधारी आणि इरई या नद्या चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहतात महत्वाची खनिज उत्पादने तर चंद्रपूर जिल्हा हा खनिज उत्पादनात अत्यंत अग्रेसर आहे अत्यंत विपुल प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिजे सापडतात तर कोणकोणती खनिजे सापडतात दगडी कोळसा चुनखडी तांबे लोखंड आणि आवरक ही प्रामुख्याने खनिज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये सापडतात यानंतर आपण काही विशेष माहिती पाहूया चंद्रपूर जिल्ह्याबाबत तर एक पहा इथं की आनंदवन आश्रम आहे आनंदवन आश्रम कोणाचा आहे तर बाबा आमटे यांनी आनंदवन आश्रम स्थापन केलेला आहे तर ते कुठं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोडा या ठिकाणी आनंदवन आश्रम आहे आणि महाराष्ट्रातील जो पहिला लोह हो पोलाद कारखाना आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उभारला गेलेला आहे उभारला गेलेला आहे तर पहिला लोह हो पोलाद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे हे याचं योग्य उत्तर आहे त्याचबरोबर ताडवा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे आधी फक्त ताडोबा व्याघ्र प्रकल्प होता त्यानंतर अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इन्क्लूड केला त्यामुळे त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे हो करण्यात आले त्याचबरोबर बल्लारपूर या ठिकाणी कागदाचा कारखाना आणि दगडी कोळशाच्या खाणी बल्लारपूर या ठिकाणी आहेत तांब्याचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते हा प्रश्न जर तुम्हाला आला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक जास्त उत्पादन होते हे लक्षात घ्या त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील भद्रावती या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती होते म्हणजे डिफेन्ससाठी आपल्या इंडियन आर्मी डिफेन्ससाठी जे संरक्षणसा साहित्य आहे डिफेन्स इक्विपमेंट आहेत ते भद्रावती या ठिकाणी साहित्य निर्मिता कारखाना आहे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे ही लक्षात घ्या आदिवासी जमाती कोणकोणत्या राहतात तिथे तर गोंड माडिया गोंड परधान आणि कोळम या प्रमुख आदिवासी जमाती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतात तर हा व्हिडिओ होता चंद्रपूर जिल्ह्याबद्दल अत्यंत म्हणजे माहिती तुम्हाला जी मेन माहिती आहे ती तुम्हाला अत्यंत बेसिक माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली या व्हिडिओच्या माध्यमातून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जर तुमचे काय डाउट असेल तर कमेंट करा तुमच्या मित्रांशी जरूर शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र